नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेख लाडकी योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती घेऊन आलेले। तुम्ही जर अर्ज केले तर त्यानंतर तुम्हाला 1,01,000 रुपये जे आहेत तुम्हाला मदत दिली जाणार आहे। चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना आता सुरू झालेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत 30 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय काढून यासंबंधी माहिती देण्यात आलेली आहे। या अगोदरची योजना 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना जी होती आता ती बंद करण्यात आलेली आहे आणि आता नवीन योजना जी असेल ती असेल लेख लाडकी योजना। या योजनेअंतर्गत जे आहे आता मुलींना 1,01,000 रुपये या ठिकाणी मदत मिळणार आहे। तर या ठिकाणी त्यांचं शासन निर्णयाअंतर्गत त्यांनी उद्दिष्ट दिलेले मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा जन्मदर कमी करणे, मृत्यूदर कमी करणे, त्याचबरोबर बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण या ठिकाणी शून्यावर आणणे यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे। आणि त्यासाठी आता मुलींना जे आहेत या ठिकाणी 1,01,000 रुपये त्यांना दिले जाणार आहे। सर्वात अगोदर मुली जन्मांच्या वेळी 5,000 रुपये, मुलगी जर पहिलीत गेल्यावर त्याला 6,000 रुपये, मुलगी जर सातवीत गेल्यानंतर त्याला मुलगी सहावीत गेल्यानंतर 7,000 रुपये, मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये, जर मुलगी 18 वर्षाची झाली तर त्याला 75,000 रुपये रोख रक्कम, असे एकूण बघितलं तर 1,01,000 एवढी जी मदत आहे आता मुलींना दिली जाणार। यासाठी तुमच्या घरामध्ये मुलगी असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर त्याचा जन्मतारीख 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली असणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी एक मुलगी एक मुलगा असेल तरी या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार आहे आणि तुमच्याजवळ पिवळा किंवा केसरी राशन कार्डसुद्धा असणे गरजेचे आहे। आता अर्ज कसा करायचा याची माहिती आपण बघून घेऊया। अर्ज तुम्हाला सध्या ऑफलाईन सध्या सुरू आहेत। महिला व बालविकास विभागाअंतर्गत ऑफलाईन अर्ज घेण्यास या ठिकाणी सुरू झालेले आहेत। फॉर्म या ठिकाणी आपल्याजवळ आहे, या फॉर्मची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे। सध्या बघून घ्या फॉर्म कसा भरायचा। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज किंवा हप्त्यांची मागणी हा अर्ज असेल। याअंतर्गत तुम्ही पहिल्या हप्त्यांसाठी, दुसऱ्या हप्त्यांसाठी, तिसऱ्या हप्त्यांसाठी, चौथ्या हप्त्यांसाठी किंवा पाचव्या हप्त्यांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। अनिवार्य माहिती आहे जी स्टार्क मार्क करण्यात आलेली आहे, ती अनिवार्य माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे। सर्वात अगोदर वैयक्तिक माहितीमध्ये मुलींचं नाव, आधार क्रमांक नसेल तर चालेल पहिल्या हप्त्यांसाठी, पण दुसऱ्या हप्त्यांसाठी मुलींचा आधार नंबर असणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांचं आईवडिलांचं नाव या ठिकाणी असणे आवश्यक आहे, टाकायचं आहे आधार नंबर आईवडिलांचं, त्याचबरोबर तुमचं मोबाईल नंबर, ईमेल आयडी या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे, त्याचबरोबर आधार कार्डचं झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला सोबत जोडायचं आहे। निवासी पत्तामध्ये संपूर्ण तुमचा पत्ता, पिनकोडसह टाकायचं आहे, तालुका जिल्हा जो कसेल, पोस्ट ऑफिस कोणतं आहे तो सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचं आहे। तर त्याचबरोबर बघितलं तर या योजनेच्या लाभांसाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, तुमच्याजवळ किती मुली आहेत सध्या। त्यानंतर अर्ज करते आहेत, पहिल्या अपत्यांसाठी तुम्ही अर्ज करत आहात किंवा दुसऱ्या अपत्यांसाठी अर्ज करत आहात या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं बँकेचं तपशील द्यायचं आहे, जसे की बँक खात्यांचं नाव असेल, बँक खाते क्रमांक असेल, त्याचबरोबर आयएफएससी कोड, शाखेचं नाव आणि त्याचबरोबर त्याला आधार नंबर लिंक आहे की नाही याची माहिती द्यायची आहे। जर आधार नंबर लिंक नसेल बँक खात्याला तर आधार नंबर लिंक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आधार नंबर ज्यावेळेस तुम्ही लिंक कराल त्यावेळेस तुमचं पहिला हप्ता असेल, दुसरा हप्ता असेल, ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यांच्या लाभांसाठी अर्ज केले आहात, जर तुम्ही पहिल्या टप्प्यांसाठी अर्ज केलेला असाल तर या ठिकाणी टिकमार्क करायची आहे। त्याचबरोबर दुसऱ्या हप्ता, तिसरा हप्ता, चौथ्या हप्त्यासाठी तुम्हाला हाच फॉर्म भरून द्यावायचं आहे। मी याद्वारे प्रमाणित करतो की वरीलप्रमाणे नमूद केलेल्या सर्व माहिती सत्य आणि परिपूर्ण आणि अचूक आहे आणि माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी सर्वत्र जबाबदार असेल या ठिकाणी दिलेली आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं पालकांची स्वाक्षरी करायचे, जर लाभार्थी जर पहिली दुसरीला गेलेला असाल किंवा सहावीपर्यंत गेलेला असाल तर त्याचीसुद्धा स्वाक्षरी घेऊ शकता किंवा पालकांचीसुद्धा स्वाक्षरी या ठिकाणी चालेल। दिनांक टाकायचा आहे,
ठिकाण टाकायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आता कोणकोणते कागदपत्रे यासोबत जोडून द्यायचे ते सर्वात अगोदर बघून घ्या. अर्जासोबत जोडावायची कागदपत्रामध्ये मुलींचा जन्माचा दाखला असेल, त्याचबरोबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा जास्त नसावे, 1 लाखपेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता. लाभार्थ्यांच्या आधार कार्डचे या ठिकाणी तुम्हाला छायाकृत प्रत जी आहे तुम्हाला द्यायची आहे. प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिल्या हप्त्यांसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड जर लाभार्थ्यांचं नसेल, मुलींचा आधार कार्ड नसेल तरी चालेल, पण दुसऱ्या हप्त्यांसाठी तुम्हाला मुलींचा आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पालकांच्या आधार कार्डची तुम्हाला झेरॉक्स द्यायचे, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांची झेरॉक्स असेल, राशन कार्ड असेल किंवा राशन कार्ड तुमच्याजवळ पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असणे आवश्यक आहे, त्याचा तुम्हाला सर्व झेरॉक्स द्यायचे आहे. त्यानंतर मतदान ओळखपत्र छायाकित प्रत, म्हणजे तुमचं मतदान कार्डमध्ये नाव असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुलींचं जे नाव आहे ते 18 वर्षापर्यंत पूर्ण झाल्यानंतर मुलींचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला. जर शेवटचा तुम्हाला हप्ता उचलायचा असेल तर त्यावेळेस जे आहे तुम्हाला हे फॉर्म द्यावं, मतदान कार्ड द्यावं लागेल, त्या अगोदर तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही. पण मुलींचं तुम्हाला जे मतदान कार्डमध्ये नाव जे आहे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मतदान यादीमध्ये नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही शेवटचा जो हप्ता असेल तो 75,000 रुपये रोखचा तो तुम्हाला त्यावेळेस घेताना तुम्हाला त्या ठिकाणी मतदान कार्डची प्रमाणपत्र जे झेरॉक्स असेल तो तुम्हाला द्यायचा, सध्या देण्याची आवश्यकता नाही पहिल्या टप्प्या किंवा चौथ्या टप्प्यापर्यंत. त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याच्या संबंधित शाळेचा दाखला जे बोनाफाईड असेल, जर मुलगी शाळेमध्ये शिकत असेल तर त्याचा बोनाफाईड तुम्हाला द्यावा लागणार आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र या तुम्हाला हे सुद्धा देणे गरजेचे असणार आहे. जर तुम्ही कुटुंब नियोजन प्रमाणपत्र पहिल्या अपत्यांसाठी किंवा तिसऱ्या अपत्यांसाठी व दुसऱ्या अपत्यांसाठी किंवा दुसऱ्या हप्त्यांसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. पहिल्या हप्त्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी लागणार नाही, पण तिसऱ्या हप्त्यांसाठी आणि दुसऱ्या हप्त्यांसाठी जर तुम्हाला या ठिकाणी लाभ उचलायचा असेल त्यावेळेस तुम्हाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. त्यानंतर अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबतचं लाभार्थ्यांचं सोय घोषणापत्र, म्हणजे जर तुम्ही शेवटचा हप्ता जो 75,000 रुपयांचा आहे जर ते उचलण्यासाठी तुम्हाला मुलींचा घोषणापत्रांचा सोय घोषणापत्रांचा प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे लग्न झालेला नाही म्हणून, तर ही माहिती भरायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. अंगणवाडी सेविका या ठिकाणी ही माहिती भरेल. अंगणवाडी सेविकांचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, अंगणवाडी केंद्रांचं नाव असेल, अंगणवाडी केंद्रांचा कोड असेल, त्यानंतर त्यांचं डेट असेल जे नोंदणी केलेला आणि त्यानंतर गावाचं नाव, रहिवासी जे तालुका जिल्हा आणि पिनकोड या माहिती भरायची आहे. आता या ठिकाणी बघितलं तर कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी यासोबत जोडायचे आहे, तपासणी करायची आहे अंगणवाडी सेविकाकडून. या ठिकाणी आधार कार्ड असेल, लाभार्थ्यांच्या आईचे आधार कार्ड असेल, त्याचबरोबर जन्माचा दाखला आई वडील आहे की नाही त्या ठिकाणी ही माहिती भरायची आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, निवासी रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचा डोम असेल तुमच्याजवळ असेल किंवा तुम्ही ग्रामसेवक किंवा सरपंचाचं सुद्धा रहिवासी प्रमाणपत्र जोडू शकता. कुटुंब नियोजन प्रमाणपत्र, त्याचबरोबर मुलगी जर शाळेमध्ये शिकत असेल तर बोनाफाईड, जर मुलगी लहान असेल तर त्याचा काही आवश्यकता नसणार आहे. त्याचबरोबर पाचवा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला जे आहे अविवाहितांचा प्रमाणपत्र सोयी घोषणापत्र तुम्हाला द्यावाचा आहे. अंगणवाडी सेविका ही माहिती संपूर्ण भरेल आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका या ठिकाणी सही करेल आणि हा फॉर्म जो आहे जवळच्या महिला व बालविकास विभागांतर्गत ते सबमिट करणार आहे. त्यानंतर परवेशिकांचा भरावायचा अर्जचा या ठिकाणी त्यांची माहिती असेल, या ठिकाणी तो परवेशक या ठिकाणी माहिती भरेल आणि त्यानंतर जे आहे या ठिकाणी सही करेल. आता या ठिकाणी सही केल्यानंतर तुम्हाला एक पावती देण्यात येणार आहे. आता ही पावती कोण देईल या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांनी द्यावायची पावती. आता हा फॉर्म भरून घेतल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडून पावती घ्यायची. अंगणवाडी सेविकांचं नाव असेल, अंगणवाडी केंद्र कोड क्रमांक असेल, गाव शहरांचं नाव असेल, तालुका जिल्हा असेल, या ठिकाणी लाभार्थ्यांचं नाव असेल, रोजी चेकलिस्टनुसार कागदपत्रांसह फॉर्म सादर केल्यांची या ठिकाणी त्यांच्याजवळची सही शिका घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी दिनांक ठिकाण या संपूर्ण माहिती अंगणवाडी सेविका भरतील. म्हणजे आता हे जो फॉर्म आहे तुम्हाला अंगणवाडी सेविकाजवळ द्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही
ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म अंगणवाडी सेविकाकडे भरून द्याल त्यावेळेस तुम्हाला पहिला हप्ता मिळेल. त्यानंतर जसं जसं तुमचे मुलींचे वय वाढत जातील, पहिलीला गेल्यानंतर, सहावीला गेल्यानंतर, आठवीला गेल्यानंतर, तसे तसे तुम्हाला हप्त्यांसाठी हाच फॉर्म भरून द्यावायचा आहे. सध्या ऑनलाईन फॉर्म सुरू नसल्यामुळे सध्या ऑफलाईन फॉर्म तुम्ही भरून द्या. अंगणवाडी सेविकाकडे हा फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता. यासाठी जी मुलींची जन्मतारीख आहे ती असेल 1 एप्रिल 2023 च्या नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर जर तुमच्या मुलींचं वय 1 एप्रिल 2023 नंतर असेल तर तुम्ही हा फॉर्म लगेच भरून द्या. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डाउनलोड करा, प्रिंट मारा, भरून द्या आणि त्यानंतर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथे सामायचे हिंज मारा.